नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी शिवप्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दुर्गामाता दौडीचं आयोजन केलं जातं। सोमवारपासून या दुर्गामाता दौडीची सुरुवात झाली। दुर्गामाता दौडीचे यंदाचे 35वे वर्ष आहे। पहाटे सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या हस्ते ध्वजचे पूजन करण्यात आलं। शहरातील प्रमुख मार्गावरून दौड दुर्गामाता मंदिरासमोर आली। तिथे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। मारुती चौकातून दौडीला प्रारंभ झाला। राजवाडा चौक वखार भाग कॉलेज कॉर्नर मार्गे निघालेली दौड दुर्गामाता मंदिराजवळ पोहोचली। त्या ठिकाणी प्रेरणा मंत्र आणि ध्येय मंत्र झाल्यानंतर दौड मीरा हाऊसिंग सोसायटी संभाजी कॉलनी टिंबर एरिया कॉलेज कॉर्नर आमराई वखार भाग मधून निघालेली दौड शिवतीर्थाजवळ विसर्जित झाली। शिवप्रतिष्ठानच्या दौडीत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचं संघटनेचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी जाहीर केलं होतं। त्यानुसार सांगलीतील दौडीत युवा हिंदुस्थानचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। परंपरेप्रमाणे पांढरी टोपी किंवा भगवे फेटे घालून शिवप्रेमी दौडीत सहभागी झाल्याचं चित्र होतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आकर्षक रोषणाई करण्यात आली होती। प्रमुख मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती। काही ठिकाणी दौडीवर पुष्पवृष्टीही करण्यात आली। स्वतःपेक्षा आपल्या कुटुंबाची जास्त काळजी घेत असताना महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात। महिला सुदृढ असल्यास कुटुंब समाज गाव आणि देश सुदृढ होतो। त्यासाठी माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानाचा लाभ घेऊन सर्व महिलांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी। यासाठी आरोग्य विभागास आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ। आरोग्य विभाग आणि माता आणि बाल मृत्यू 0% करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत असे आवाहन कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांनी केले आहे। तपासणीनंतर उपचाराची आवश्यकता पडल्यास त्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे। यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही। वेळीच निदान आणि उपचार केल्यास मृत्यू टाळता येतील। महिला ज्याप्रमाणे कुटुंबाची काळजी घेतात त्याप्रमाणेच त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी। आरोग्य विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेला हा उपक्रम अत्यंत सुंदर असल्याचं ते यावेळी म्हणाले। आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान व स्मार्ट PHC अंतर्गत आरोग्य तपासणी आणि जनजागृती शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। राज्यात मुदत संपणाऱ्या सर्व बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम सहकार प्राधिकरणाने जाहीर केला। त्यामध्ये सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील तासगाव पलूस विटा इस्लामपूर शिराळा आणि आठपाडी या 7 बाजार समित्यांची पंचवार्षिक निवडणूक नव्या वर्षात म्हणजे 29 जानेवारीला होणार असल्याचं जाहीर केलंय। मात्र मतदार यादी कार्यक्रम 27 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे। त्यामुळे बाजार समितीसाठी इच्छुकांच्या हालचाली वाढणार असल्याचं स्पष्ट आहे। पावसाचा जोर कमी झालाय त्यामुळे शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना दिलेली स्थगिती उठवून निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत। राज्यात 31 डिसेंबर 2022 अखेर मुदत संपणाऱ्या सर्व बाजार समितींच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने 15 दिवसांपूर्वी जाहीर केलाय। सांगली बाजार समितीसह जिल्ह्यातील 7 बाजार समित्यांचा त्यामध्ये समावेश आहे। जिल्ह्यातील 7 बाजार समित्यांवर सध्या प्रशासक आहे। प्राथमिक मतदार याद्यांचा कार्यक्रम 1 सप्टेंबर 2022 अहर्ता दिनांकावर निश्चित करण्यात येणार आहे। 27 सप्टेंबरपासून मतदार यादीचा कार्यक्रम राबवण्याचे आदेश दिलेत। अंतिम मतदार यादी 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल तर 29 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे। त्यामुळे निवडणुकीचे बिगुल वाजले। मराठीत सध्या ऐतिहासिक सिनेमांची मोठी लाट आली आहे। या सर्व सिनेमांना प्रेक्षकांकडूनही भरभरून प्रतिसाद मिळतोय। मराठ्यांचा वैभवशाली इतिहास या सिनेमाच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला जातोय। यात खासदार आणि अभिनेते डॉ अमोल कोल्हे यांचाही समावेश असून शिवप्रताप गरुड झेप हा नवा ऐतिहासिक सिनेमा घेऊन येत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीचा थरार उलगडून दाखवणारा शिवप्रताप गरुड झेप हा चित्रपट येत्या 5 ऑक्टोबरला विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असून सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा बघावा असे आवाहन खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी केलंय। दैनिक जनप्रवासच्या सांगलीतील मुख्य कार्यालयाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते। यावेळी दैनिक जनप्रवासचे संपादक हनुमंत मोहिते सर यांनी कोल्हे यांचं स्वागत करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या। शिवप्रताप गरुड झेप या सिनेमा आग्र्याहून सुटका हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतला अत्यंत महत्वाचा आणि थरारक प्रसंगावर आधारित आहे। आग्र्याहून सुटका हा शिवचरित्रातील महत्वाचा अध्याय उलगडून दाखवणाऱ्या शिवप्रताप गरुड झेप या चित्रपटात डॉ अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असून त्यांच्यासोबत यतीन कारेकर प्रतीक्षा लोणकर हरक अमोल भारतीय शैलेश दातार आदी कलाकारांच्या भूमिकेत आहेत। सांगलीत जल्लोषी वातावरणात शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली आहे। भगवी झेंडे भव्य रॅली आणि पारंपरिक खेळांनी शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली। तब्बल 2 वर्षानंतर सण उत्सव होत असल्याने सांगलीत सर्वत्र उत्साह पाहायला मिळतोय। आजपासून पुढील 9 दिवस नवरात्रोत्सव साजरा होतोय। आज या नवरात्रोत्सवाची सुरुवात जल्लोषी झाली आहे।
चांगली सकाळी दुर्गामाता दौड सुरू झाली तर याचबरोबर ग रा पुरोहित कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी पारंपरिक वातावरणात जल्लोष केला। यामध्ये सांगलीत भव्य अशी रॅलीही काढली। या रॅलीत मुलींनी पारंपरिक खेळांवर ठेका धरला। यामध्ये झिम्मा फुगडी सुपाचे खेळ यांसह लेझिम ढोल ताशे आणि हातात भगवे ध्वज घेऊन शाळेच्या मुलींनी सहभाग घेतला। नवरात्रोत्सवाची सुरुवात चांगली जल्लोषात झाल्याने संपूर्ण सांगलीत चैतन्याचं वातावरण निर्माण झालंय। 2 महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या स्वाभिमानी शिक्षक मंडळाच्या संचालकांनी विरोधकांची कोंडी करत शिक्षक बँकेच्या सभेत गोंधळाची परंपरा खंडित केली। नफा वाटणीवरून विरोधक आक्रमक होते। सभागृहात निषेधाचे फलकही झळकवले। त्यांच्या विरोधाची दखल न घेता सत्ताधाऱ्यांनी अजेंड्यावर सर्व विषय आवाजी मतांनी मंजूर केले। मंजूर नामंजूरच्या घोषणांनी सभागृह दणाणून गेलं होतं। सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची सभा अध्यक्ष विनायक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली माधवनगर रस्त्यावरील डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग हॉलमध्ये पार पडली आहे। दीप प्रज्वल आणि सभेत सुरुवात झाली। व्यवस्थापक महांतेश इटंगी यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केलं। त्यानंतर अध्यक्ष विनायक शिंदे यांनी माईकचा ताबा घेत अजेंड्यावरील विषयांचे वाचन करत निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं। नफा वाटणीवरून विरोधकांनी रान उठवलं होतं, पण या मुद्द्यावर विरोधकांच्या कारभारावर ताशेरे ओढत कोंडी केली। बँकेला इमारत जागा फर्निचर संगणक आणि सॉफ्टवेअर खरेदी कर यासाठी लागणाऱ्या भांडवली गुंतवणुकीस मंजुरी देण्यात आली। यावेळी मंजूर नामंजूरच्या घोषणांनी सभागृह दणाणून केलं। खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे येरळा नदीत पाय घसरून पडल्याने पाण्यात तयार झालेल्या भोवऱ्यात अडकून श्रीमंत उर्फ अशोक कृष्ण बोबडे या 55 वर्षीय वृद्धाचा बुडून मृत्यू झालाय। पत्नीच्या डोळ्या देखत पती पाण्यातून वाहून गेल्याची ही घटना आज घडली आहे। भाळवणी येथील अशोक बोबडे आणि त्यांची पत्नी सुवर्णा सणानिमित्त अंथरुण आणि अन्य कपडे धुण्यासाठी येरळा नदी पात्रातील बंधाऱ्याच्या खालील बाजूस गेले होते। तेथे मोरीतून पाण्याचा मोठा प्रवाह सुरू आहे, त्यामुळे तेथे पाणी उंचावरून पडत खाली पडत असल्याने खोलगट भाग तयार झाला आहे। बोबडे दाम्पत्य कपडे धुत असताना अचानक अशोक यांचा पाय घसरल्याने ते खोल पाण्यात पडले। यावेळी भोवऱ्यात अडकल्याने त्यांना बाहेर येता आलंच नाही। ते पाहून सुवर्णा यांनी आरडाओरड केली। पंचायत समितीचे सदस्य संजयकुमार मोहिते यांना माहिती मिळाल्यानंतर ते तातडीने तरुणांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले। येरळा नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने अशोक सुमारे 1 किलोमीटरपर्यंत पाण्यात वाहून गेले। स्थानिक नागरिकांनी शोध घेतल्यानंतर त्यांचा मृतदेह शिरतोडे शेताजवळ येरळा नदी पात्रातील झुडपात अडकलेल्या अवस्थेत सापडला। पत्नीच्या डोळ्या देखत पती पाण्यातून वाहून गेल्याने पत्नी सुवर्णा यांच्यासह नातेवाईकांना मोठा धक्का बसलाय। या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होतीये। जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून सुरू असणाऱ्या लंपी स्किनचा फैलाव सुरूच असून सोमवारी नव्याने 41 जनावरांना बाधा झाली तर 1 जनावराचा मृत्यू झालाय। लंपीला रोखण्यासाठी प्रशासनाकडून जनावरांना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येते। आतापर्यंत गाय आणि बैलाचे 81% लसीकरण पूर्ण झालंय अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ सदाशिव बेडक्याळे यांनी दिली आहे। लंपीला रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी फैलाव थांबायला तयार नाही। सोमवारी पुन्हा बाधित जनावरांचा आकडा वाढलाय। नव्याने 41 जनावरांना बाधा झाली। जिल्ह्यात सोमवारी आटपाडी तालुक्यातील 2 जनावरांना लंपी स्किनची बाधा झाली। तेथील एका वासराचा या आजाराने मृत्यू झालाय। तसेच जत तालुक्यात 1 जनावर, कवठे मंगळापूर तालुक्यात 2, मिरज तालुक्यात 13, पलूस तालुक्यात 6 आणि वाळवा तालुक्यात 17 अशा 41 जनावरांना नव्याने लंपीचा संसर्ग झालाय। जिल्ह्यात आतापर्यंत 297 पशुधनाला या आजाराची लागण झाली। तसेच यातील 69 जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत। तसेच आतापर्यंत 7 गाय आणि 6 बैल आणि वासरू अशा 13 जनावरांना या आजाराची लागण होऊन मृत्यू